गीता चला बजाती उन्नत हमारा सर्वार्थ पूरी आहे महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा ही राज्य विकासाची व्यापार उद्यमाची प्रगतीचे तोलहिती पायाभूत सुविधांची नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. बल्लारे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच महासंग्राम विकास पॅनलचे यांची झाली एक पत्राने निवड. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणारे यांच्यावरती कारवाई करावी म्हणून वाळू संघटनेकडून दिले निवेदन. पाडर्दे ग्रामपंचायतीसाठी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांची झाली एक पत्राने निवड. दयाने ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास पॅनलचे सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाईल. बिल्डर असोसिएशन तर्फे निवेदन देऊन सिमेंट व स्टील कंपन्या विरुद्ध एक दिवसीय केले आंदोलन. बल्लारे ग्रामपंचायत 5 वर्षाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सरपंच सो धनाबाई दिवान बागले आणि उपसरपंच देवेंद्र संतोष गवळी तरुण तडफदार युवक व सदस्य यांची नेमणूक अधिकारी श्री नेमाने मंडळ अधिकारी यांनी एक पत्र निवड जाहीर केली. तसेच हर्षा के उमले तलाठी श्रीमती एस पी परदेसी ग्रामसेवक ही निवडीसाठी उपस्थित होते. महाग्राम विकास आघाडीने विरोधकांचा दणदणीत पराभव केलेला आहे. येत्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी हा पॅनल काम करण्यास कटिबद्ध राहील. बल्लारे गावाचे ग्रामस्थांना विश्वासाच्या कुठलाही तडा जाऊ देणार नाही याची आज आम्ही सर्व गावही देतो. या निवडीच्या वेळी पोलीस पाटील सुवर्णा पाटील अनिल पाटील गणेश आदगीर दगडू गर्दे चंद्रकांत आदगीर आनंदा बागल्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने निवडीसाठी उपस्थित होते. माझं नाव देवेंद्र संतोष गवळी. या गावाच्या लोकांनी मला निवडून दिलं यांचे धन्यवाद. यांच्या आधी शुभेच्छा करतो. निवडून दिलं गावाच्यांनी यांचे सरकारी अभिनंदन करतो. करून दिलं कमी वेळामध्ये मला निवडून दिलं. चोवीस वर्ष जाताना मला निवडून दिलं. रोजी सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना आमच्या महाग्राम विकास आघाडीच्या पॅनलने विरोधकांचा दणदणीत पराभव या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी सरपंच धुमाबाई दिवान बागले यांची निवड झालेली, उपसरपंच देवेंद्र संतोष गवळी यांची निवड झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या गावाच्या विकासासाठी हा पॅनल कटिबद्ध राहील. लोकांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची सर्व पॅनल प्रमुख आनंदा दिवान बागले, ज्ञानेश्वर पाटील, आबा बागले, जयराम हरी, बाबाजी पाटील, यमाप्पा, विठ्ठलाप्पा, जयराम भाऊ, उभव गर्दे असे अनेक कार्यकर्त्यांनी या पॅनलला सहकार्य केलेलं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी निवडून आलो. देवेंद्र क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करून वाहतुकीस बंद करावी अशी मागणी जिल्हा वाळू वाहतूकदार संघटनेतर्फे निदर्शने करून अनेक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात वैध स्वरूपात क्षमते इतकी सुरू असलेली वाळू वाहतूक चालू ठेवावी, मात्र क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक वाहनांना परवानगी देऊ नये. जे कोणी क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक वसुली करावी. असे सुरू राहिले तर संघटनेच्या सर्व सदस्यांवरती उपासवारीची वेळ येईल असे होऊ नये म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष गौरव भांगड, कार्याध्यक्ष कुणाल पवार, तुषार पाटील, वाल्मिक लिंगायत, मुनाफ शाह, संजय विभूते, तेजस मराठे, भूषण महानोर, प्रकाश थोरात, महेश बागू, राज पाटील, गौरव वाणी, कमलेश पाटील, प्रवीण चौधरी व पदाधिकारी सर्व उपस्थित होते. धुळे जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे की ज्या गुजरात राज्यातून म्हणा किंवा महाराष्ट्रातून गाड्या येत आहेत रेतीच्या त्या नियमाप्रमाणे फक्त अंडरलोडच चालायला पाहिजे. ओव्हरलोड गाड्या कोणाच्या पण जर चालू असतील तर त्या गाड्या नियमानुसार चेक करून जर नियमाचा ते भंग करत असतील
तर त्या गाड्या शासनाने कायदेशीर पद्धतीने जमा करून त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.